मंडळी नमस्कार. सध्या दूध दर पडल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी देशोदडीला आलाय. जो शेतकरी मोठ्या अपेक्षेनं दूध धंद्याकडे वळला होता तो शेतकरी आता दूध व्यवसाय नको म्हणून त्या ठिकाणी नैराश्यामध्ये चाललाय. कारण अनुदान देताना मायबाप सरकारने त्या ठिकाणी अनेक अडचणी अनेक त्या ठिकाणी जाचक अटी त्या ठिकाणी मंडळी लादल्या आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनाचं फलित झालं का आणि आता इथून पुढे शेतकरी संघटनांची भूमिका काय? दूध उत्पादक शेतकरी जो दुधाचे दर पडल्यामुळे त्या ठिकाणी नैराश्यामध्ये जातो आहे, या शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटना त्यांचं कर्तव्य म्हणून पुढचं काय पाऊल उचलणार आहे आणि ह्यापुढे शेतकरी संघटना कोणत्या मार्गाने त्या ठिकाणी जाणार आहे आणि सरकारसोबत नेमकं कशा चर्चा त्या ठिकाणी दूध दर वाढीसाठी करणार आहे, ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुक्यातले पदाधिकारी सचिन पाटील, सचिन आटकळे आज आपल्यासोबत आहे. दूध दरवाढीचा संघर्ष त्यांनी कसा केला, काय त्यांच्या पदरामध्ये पडलं आणि पडल्यानंतर सरकार आता नेमकं कसं हिरावून घेतं आहे, ही सगळी माहिती त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. आपण शेतकऱ्यांसाठी वारंवार रस्त्यावर येत आहे. हो. ऊस आंदोलनानंतर दूध उत्पादकांसाठी सुद्धा रस्त्यावर आला. काय नेमकं कसे कसे आंदोलन झाले? खरं तर शेतकऱ्याला ताजं चलन मिळणारा दूध धंदा हा आता सध्या शेतकऱ्याचा एकमेव धंदा आहे, ज्याच्या माध्यमातून 10 दिवसाला काहीतरी पैसे मिळतात आणि त्याच्यातून शेतीचा दुधाचा उदरनिर्वाहाचा थोडाफार कुठंतरी हातभार लागतो. कारण गेल्या कोरोना आल्यापासून निसर्गाचं संतुलन पूर्ण बिघडलेलं आहे, त्यामुळे एकाच दिवसात आपल्याला 3-3 ऋतू बघायला मिळत आहेत. संध्याकाळी थंडी वाजते, दिवसा ऊन पडतं आणि पहाटे पाऊस पडतो. अशी अवस्था निसर्गाची असल्यामुळं फळ बागा करणारे शेतकरी पूर्णतः लॉसमध्ये आहेत. ऊस बागायतदार आत्ता कुठेतरी थोडाफार दर मिळाल्यामुळं स्टेबल दिसत आहेत, परंतु त्याच ऊस बागायतदारांनी दुभतं जनावर दारात असावं, त्याचे 4 पैसे आपल्या प्रपंचाला उपयोगी येतील म्हणून बँकेची, पतसंस्थेची, डेअरीच्या चेअरमनकडली जिथं जिथं काही उचल मिळत असेल ती कर्ज काढून दुधाचे दर 40 रुपये झाल्यानंतर त्यांनी गाई वाढवल्या. मला वाटतं आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंजाबपासून बेंगलोरपर्यंत जाऊन लाखो रुपयाच्या अगदी नंबर 1 ग्रेडच्या गाई खरेदी केल्या. हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही जेवढी आंदोलनं केली त्याची दखल अगदी विधानभवनात अधिवेशनात घेण्यात आली आणि त्या माध्यमातून दुग्ध विकास मंत्री असतील, पंढरपूरला वारीसाठी देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तेव्हा मी स्वतः त्यांना भेटून या दूध धंद्यात काय चाललंय, कशा प्रकारे खाजगी दूध संघाचा एक बोका या सगळ्या राज्याबाहेरील दूध डेअऱ्यावर दबाव टाकतो, स्वतः आधी दुधाचा दर कमी करतो आणि परत त्यांना दुधाचा दर कमी करायसाठी भाग पाडतो, हा पूर्ण विषय त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं आणि अधिवेशनामध्ये 5 रुपये अनुदानाची घोषणा झाली. अनुदानाची घोषणा झाल्यानंतर आम्हाला वाटलं होतं कुठंतरी आपल्या आंदोलनाचं फळित मिळालं, शेतकऱ्यांना फुलना फुलाची पाकळी आता दूध दरात वाढवून मिळेल, परंतु नेहमीप्रमाणे सरकारने यामध्येही शेतकऱ्याला झेरॉक्स, टॅग, आधार लिंक आणि बँकेचं खातं यामध्येच गुरफुटून ठेवलं. म्हणजे हे अनुदान शेतकऱ्याला भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था या दूध उत्पादक शेतकऱ्याची यांनी करून ठेवलेली आहे. त्यामुळं ग्रामीण भागात वेगवेगळ्या या दूध उत्पादनाच्या जे संलग्न व्यवसाय आहेत त्यामध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे. मग आता आम्ही फिरत असतोय गावागावात, तिथं अनेक पूर्वी आपल्याला पशुखाद्य आणायचं असेल तर पंढरपूर सारख्या शहरात यावं लागत होतं, परंतु आज अनेक ग्रामीण भागात त्या ठिकाणी पशुखाद्य निर्माण करणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या या शेतकऱ्याच्या पोरांनी उभ्या केलेल्या आहेत. त्यानंतर अनेक मुरघास तयार करून देणाऱ्या छोटे मोठे ट्रॅक्टरवर आधारित उद्योग काही तरुण करत आहेत. त्याच्यानंतर जर्सीला जो काय चारा लागतो तो चारा सुद्धा काही शेतकरी पिकवून विकण्याचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळं अनेक नवीन डेऱ्या शेतकऱ्याच्या पोरांनी काढलेल्या आहेत. त्या दुधावर प्रक्रिया करणारे खवा तयार करायचा असेल किंवा बेकरीचे पदार्थ तयार होतात, असेही छोटे मोठे उद्योग वेगवेगळ्या बँकांचे कर्ज काढून उभा राहिलेले आहेत. परंतु सरकारनं या दूध धंद्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळं खाजगी दूध संघाच्या मालकांनी या दूध उत्पादक शेतकऱ्याला लुटण्याचं काम, ही सामूहिक लूट आहे, ही ठरवून चाललेली लूट आहे आणि याकडे सरकारमधील दुग्ध विकास मंत्री का डोळे झाक करत आहेत, का त्यांचे आर्थिक लागेबिंद यांच्यासोबत आहेत का, हा प्रश्न आमच्या समोर आहे. कारण लाखोच्या पटीत गायी असताना 1-2 लाख टॅगिंग येतं आणि ते टॅगिंग गाईच्या कानाला मारायचं, त्या टॅगिंगचं आधारला लिंक करायचा नंबर, मग शेतकऱ्यानं बँकेत खातं वेगळं काढायचं आणि ते सगळं
परत शासनाच्या वेबसाईटला अपलोड करायचं, त्या शेतकऱ्याचं असते 10-20 लिटर दूध, त्या दुधाला फार तर 10 दिवसाच्या मस्टरला अनुदान मिळायचं 500 ते 700 रुपये, आणि ह्या 700 रुपयेमध्ये ह्याला झेरॉक्सला आणि टॅगिंगला पंढरपूरला जायला यायलाच पैसे पुरणार नाहीत. म्हणजे हे सगळं बोगस बाजार सुरू आहे. शासनानं यावर तात्काळ पावलं उचलावी, अन्यथा परत एकदा आम्हाला या शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल. आणि या वेळेचं आंदोलन आम्ही शांततेत करणार नाही. आम्ही कुठल्याही गुन्ह्याची कुठल्याही कारवाईची तमा बाळगणार नाही. ह्या वेळेचं आंदोलन हे आक्रमक होईल, आणि जो कोण हा झारीतला शुक्राचार्य आहे पहिला दणका त्याला देणार आम्ही, त्याशिवाय स्वस्त बसणार नाही. बरेचसे तरुण मुलं आता या दर वाढले होते मध्यंतरी, बरेचसे तरुण मुलं या व्यवसायाकडे आले. आता दर कमी झाल्यामुळे जे तरुण व्यवसायामध्ये आले होते ते तरुण आता नको म्हणायला लागले व्यवसाय. मग काय काय आपली अपेक्षा? कर्जबाजारी पण झाले बरेचसे. काय शेतकरी शेती खरं तर निसर्गात आता अवलंबून आहे. शेतकऱ्याच्या कुठल्याच पिकाला योग्य भाव मिळत नाही. पूर्णपणे शेती कॉलेजमध्ये गेल्यामुळं तरुण शेतकऱ्याने आता जीवन जगत असताना त्याला दररोज चलन मिळावं शेतकऱ्याला, म्हणून त्यांनी जर्शिया घेतल्या, दुधापासून काहीतरी उत्पादन मिळावं, आपला प्रपंच सुधारावा, मला बाळाची शैक्षणिक फी असेल किंवा कौटुंबिक खर्च भागावा, म्हणून त्यांनी जर्शिया घेतल्या. परंतु जर्शियासुद्धा 3-13 रुपयांना वाटा झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये 38 रुपये दुधाचा दर असताना आणि उन्हाळ्यात, आता भारत स्वतंत्र झाल्यापासून कधीच उन्हाळ्यात दुधाचा दर कधीच कमी येत नाहीत, परंतु मागच्या वेळेला दुधाचे 8-10 रुपये डायरेक्ट 32 रुपये दर आले. अचानक दूध उत्पादक शेतकऱ्याची अवस्था इतकी बेकार झाली की अक्षरशः उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघत नव्हता. अशा अवस्थेमध्ये तरुण शेतकऱ्यांनी मुलांनी आमच्या गावातल्या किंवा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या पोरांनी जर्शिया घेतल्या, 1-1.5 लाखाच्या प्रकरण केले बँकेमध्ये, जर गाय घेतल्या, त्यांचं सांभाळणंसुद्धा त्यांना कठीण झालं, इतकं दादा दुधाचा दर कमी पडलं. आमच्यासारख्या शेतकऱ्याच्या पोरांनी आपल्या बापाच्या किंवा आपल्या कष्टाचा मोबदला मिळावा, त्यांच्या घामाच पैसे मिळत, म्हणून आम्ही आंदोलन केल्यानंतर सुद्धा सरकारनं आमचं आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारख्या तरुण पोरावरती गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही गाववाड्यातली माणसं आहे, शतभातातली माणसं आहे, आम्ही आमच्या हक्काचं आणि आमच्या कष्टाचे पैसे मागतोय. तरुण म्हणून काय अपेक्षा आहे तुमच्या? तरुण म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या किंवा सगळ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या पोरांनी की जोपर्यंत आपल्या घामाचं चीज होत नाही, त्या घामाचे दाम मिळत नाही, तोपर्यंत सरकार कुठलंही येऊ द्या. सरकार फक्त नावं बदलतात, धोरणं तीच असतात, पण जोपर्यंत गावातल्या शेतकऱ्याच्या पोराला पैसे आपल्या घामाचे मिळत नाही तोपर्यंत आपण मैदान सोडायचं नाही. कुठलाही दूध संघाचा अध्यक्ष असू द्या, कुणीही असू द्या, दूध संस्थाचालक, त्याच्या विरोधामध्ये आपण आपल्या घामाच्या लढ्यासाठी रस्त्यावरती आलं तरच आपल्याला आपला घाम मिळणार, दाम मिळणार आहे, आणि त्या घरी बसून दाम मिळणार नाही. तुम्ही आता आरपारची लढाईचा इशारा दिला आहे. झारीतले शुक्राचार्य कोण आहे ते बी तुम्ही ओळखणार आहे, पण हे 5 रुपयाचं अनुदान जे आहे याची प्रक्रिया सरकारने सोपी करावी असं वाटतं का तुम्हाला? काय झालं आहे, एक तर सरकारनं जी योजना जाहीर केली आहे आणि त्यानंतर जे पाठीमागून नियम अटी लावल्या, यावरून असं दिसून येतं आहे की फक्त ही फक्त कागदावरची आणि ह्याला चांगली लाली पावडर लाखवून टी व्हीवर बातमी दाखवण्यापुरतीच ही योजना लॉन्च केलेली आहे. या योजनेतनं शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळावा असा कुठलाही हेतू सरकारचा दिसून येत नाही. त्यामुळं सरकारने तात्काळ या योजनेतील नियम पूर्ण रद्दबातल करून ज्या शेतकऱ्याचं दूध डेअरीमध्ये ओतून मोजलं जातं त्या शेतकऱ्याच्या खात्यावर थेट 5 रुपयाचं अनुदान जमा करावं, ही एकमेव प्रक्रिया साधी आणि सोपी आहे. 3-5-8-5 आणि त्याच्यात अजून त्यांनी 3-5-8-5 अजून त्यात क्वालिटीचं आट टाकलेले आहे. अहो ती जनावर आहे, ते निसर्गाच्या सानिध्यात जे काय चारा मिळेल ते खातं, ते पाणी कमी जास्त पिलं तरी त्याची क्वालिटी चेंज होते, त्याला अन्न पशुखाद्य वेगवेगळं मिळालं तरी त्याची क्वालिटी चेंज होते. मग त्याचं जे काही क्वालिटी आहे ती सातत्यानं मेंटेन राहण्यासाठी ती काय मशीन नाही, ती रोबोट नाही, ते जनावर आहे आपल्यासारखं, ते सजीव आहे, ते आजारी पडतं, ते नीट होतं, ते वेगवेगळ्या पशुखाद्य खातं, चारा खातं, वाळा वला चारा दिला जातो, त्यामुळं जनावराच्या क्वालिटीमध्ये फरक पडत असतो. असं क्वालिटीचं सुद्धा कुठलं बंधन ठेवायला नको आहे. कमीत कमी लोएस्ट क्वालिटीचं दूध सुद्धा यांनी अनुदानामध्ये स्वीकारलं पाहिजे, कारण चांगल्या क्वालिटीचं दूध आणि वेगळ्या क्वालिटीचं दूध जर काढायचं म्हणलं तर ती गाय काय कमी जास्त चारा खाते का, ती गाय काय कमी जास्त पशुखाद्य खाते का, तिला औषध उपचाराला खर्च कमी येतोय, असं नाही ना. जेवढं दूध उत्पादन मी म्हणतो 5 लिटर असू द्या नाहीतर 500 लिटर असू द्या, त्यासाठी तेवढंच कष्ट घ्यावं लागतंय ना.
तिला रोज दिवसातून दोन तीन वेळा धुणं असेल, पेंडीचे दर कमी, तिच्या पशुखाद्य घालणं असेल, तिचं वैरणीचं नियोजन असेल, ओली ओला चारा वाळला चारा, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब मध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक निवेदनामध्ये या पशुखाद्य गोळी पेंडीच्या दराच्या बाबतीत आम्ही सातत्यानं या सरकारच्या जे काय संबंधित लोक आहेत त्यांना निदर्शनास आणून देतोय. दुधाचा दर ज्यावेळेस 40 रुपयाला गेला त्यावेळेस पशुखाद्याचे दर गगनाला भिडले. दुधाचा दर आज 22 रुपयावर आलाय, परंतु पशुखाद्याचे दर तिथेच आहेत. म्हणजे दूध उत्पादनाचा धंदा हा आतबट्ट्याचा झालेला आहे. आता शेतकऱ्याची आमच्या तरुण पोरांची अवस्था अशी झाली आहे, एका बाजूला त्या डेअरीवाले हप्ते कट होत आहेत, दुसऱ्या बाजूला गाईला पशुखाद्य नाही घातलं दूध देत नाही, पशुखाद्य घ्यायला गेलं हप्ता पूर्ण भरला जात नाही. म्हणजे एकंदरीत हा शेतकरी आणि आमचा शेतकऱ्याचा तरुण डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं जर का पुढे भविष्यात काही कमी जास्त होत असेल तर आम्ही सुद्धा सरकारच्या विरोधात लढून मरू, परंतु आम्ही आता फाशी बिशी घ्यायच्या नादी लागणार नाही, कारण आमच्या अधोगतीला सर्वस्वी हे सरकार आणि या सरकारची धोरणं कारणीभूत आहेत हे आम्हाला आता 21व्या शतकातल्या तरुणांना कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता ह्या सरकारला सुट्टी देणार नाही. संघटनांनी राज्यामध्ये उसाचे आंदोलन पेटवले, त्याची धग सरकारपर्यंत गेली, केंद्र सरकारपर्यंत गेली, उसाला आता चांगले दिवस आले, तशीच परिस्थिती आता दुधाबाबतीत होती, मग भविष्यात दुधाचे आंदोलन झालेले बघायला मिळतील दर नाही वाढले. उसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्याच वेळी मला वाटतं राज्यामध्ये पहिलीच साखर कारखानाबरोबरची युती आम्ही केली होती, आणि त्यामध्ये इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिली. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये शेतकरी संघटनेचा आणि अभिजिताबा पाटील यांचा पॅनल आहे, आणि शेतकरी संघटनेची शेतकरी चळवळीतली लोक कारखानदारीत गेल्यानंतर काय बदल घडू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये दिसत आहे. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दशकापासून शेतकरी चळवळ काम करते, अनेक तरुणांना यामध्ये स्वतःचं आपलं तारुण्य वाहून दिलेलं आहे, अनेक लोक या चळवळीत काम करून रिटायर झाली, परंतु या साखर कारखानदाराची जी सोनेरी टोळी तयार झाली होती ती टोळी उद्ध्वस्त करण्यात आम्ही यशस्वी होत नव्हतो, कारण शेतकऱ्याचा बाजूचा साखर कारखानदार तयार करायला आजपर्यंत आम्हाला जमलं नव्हतं. आज आम्हाला शेतकऱ्यांनी इथल्या संधी दिली, इथं ऐतिहासिक बदल घडवला, आणि या साखर कारखानदाराच्या टोळीतला कोणताही राजकीय वारसा नसल्याला या साखर कारखानदारातल्या टोळी वगळून एक शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि शेतकरी सर्व शेतकरी चळवळीला सोबत घेऊन जो पॅनल तयार करा होता त्यांना त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिली, आणि त्यानंतर काय घडलं हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघताय. आज सोलापूर जिल्ह्याला इतिहासातला सगळ्यात जास्त दर देण्याचं काम आम्ही केलं, वजन काटा कुठेही करून आणण्याची मुभा आम्ही शेतकऱ्यांना दिली, आणि त्यानंतर सर्व साखर कारखानदारांना वजन काटे करून आणा असं मनात नसताना सुद्धा नाविलाजानं बातम्या द्याव्या लागल्या. म्हणजे चळवळीतली लोक जर सहकारात गेली तर तिथं बदल घडू शकतो हे आम्ही या तालुक्यात दाखवलेलं आहे. आणि दूध उत्पादकांच्या बाबतीत सुद्धा एखादा तालुक्याच्या पातळीवर आपल्या शेतकऱ्याचाच मोठा दूध संघ डेव्हलप करावा का, किंवा एखादी दूध पावडर फॅक्टरी आपल्या विठ्ठल कारखान्याच्या त्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये निघणं आता ही काळाची गरज आहे. कारण पंढरपूर तालुक्याचं दूध उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात एक दोन गायी आहेत, मग आपलं दूध आपणच जर इथं खपवलं, आपणच एखादी मोठी प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी उभा केलं तर सुद्धा इथं शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. त्या दृष्टीनं सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत. अभिजिताबांच्याही त्या ठिकाणी आम्ही कानावं घातलेलं आहे. जसं आपण हा विठ्ठल कारखाना यशस्वी केला त्याच धर्तीवर आपल्याला आता दूध उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला पावलं टाकावं लागतील. कारण शेतकऱ्याच्या जिव्हाळाचा आणि ताजं चलन मिळणारा हा व्यवसाय आहे, आणि सरकारची ही अशी धोरणं आहेत ही शेतकऱ्याला मारणारी आहेत. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये लढावं तर लागणारच आहे, लढल्याशिवाय शेतकऱ्याला आपल्याला कोणी काही देणार नाही, परंतु लढत असताना अनेक वेगवेगळे पर्याय आपण शोधून त्या ठिकाणी वाटचाल करणं सुद्धा गरजेचं आहे. एखादं जर दुधाचं प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी शेतकऱ्याच्या तरुण पोरांनी तयार केलं तर मला वाटतं राज्यातील सगळ्यात मोठं खवा विक्रीचं मार्केट हे आपल्या पंढरपूरमध्ये आहे. कारण पंढरीच्या पांडुरंगाच्या परिसरामध्ये
जेवढी पेड्याची दुकान आहेत मला वाटतं डेली तिथला सेल हजारो क्विंटलच्या पटीत आहे आणि त्या ठिकाणी इतर बाहेरचे खाजगी लोक येऊन त्या ठिकाणी आपल्या तिथल्या दुकानदारांना खवा देत आहेत आणि ते तिथं व्यवसाय करत आहेत. तो तेच जर मार्केट आपल्या हक्काचं आपल्या शहरातलं आपल्या आपलं मार्केट हे जर आपल्या तरुण पोरांनी कव्हर केलं तर आपल्याला या दूध संघाच्या समोर सुद्धा भीक मागत बसायची वेळ येणार नाही, सरकार समोर सुद्धा भीक मागत बसायची वेळ येणार नाही. त्यामुळं एखादं मोठा दूध संघ या ठिकाणी तालुक्यामध्ये निर्माण करून किंवा एखादं मोठं दूधजन्य पदार्थ निर्माण करणारी कंपनी त्या ठिकाणी काढून आपल्या मार्केटमध्ये आपल्या शेतकऱ्याच्या शेतातले दुधाचे पदार्थ आज विकले गेले पाहिजे. कारण पंढरपूर शहरातली ही पेढ्याची उलाढाल ही मला वाटतं राज्यातली सगळ्यात मोठी उलाढाल आहे आणि ते मार्केट आता आपल्या पोरांनी कव्हर केलं पाहिजे. तर मंडळी आपण पाहिलं शेतकरी संघटनेचे हे दोन पदाधिकारी, दुधाची अवस्था भयानक झाली आहे, सरकार दर वाढवतंय पण ही वाढवली दरवाढ ही पूर्णपणे फसवी असल्याचं या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. कारण ज्या शेतकऱ्याला 5 रुपये अनुदान पदरात पाडून घ्यायचे त्या शेतकऱ्यांना टॅगिंग, जेरॉक्स, आधार कार्ड वगैरे या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे आणि याचा कालावधी मंडळी कमी आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे, ज्याप्रमाणे ऊस आंदोलन हातात घेतलं आणि कालांतराने ऊस आंदोलनामध्ये क्रांती केली त्याप्रमाणे आता ही मंडळी दूध आंदोलनामध्ये उतरणार आहे. एवढंच नव्हे तर खाजगी दूध संस्था चालकांना इशारा दिला आहे, बाबांनो तुम्ही जर वेळेवर या ठिकाणी भानावर आला नाही तर आम्ही आता शेतकऱ्याची पोरं आमच्या स्वतःची त्या ठिकाणी दूध उत्पादक कंपन्या, पावडर तयार करणाऱ्या असेल किंवा इतर दूधजन्य पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या आम्ही आता शेतकरी मिळून काढू आणि त्या आमच्या शेतकरी बांधवाला, पिसलेल्या शेतकरी बांधवाला दर देण्याचं काम करू, अशा इशाराही या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मायबाप सरकारकडे एवढीच अपेक्षा आहे, जे 5 रुपये तुम्ही अनुदान वाढवले ते तुम्हाला द्यायचं असेल तर सरळ हाताने द्या, इतर कागदपत्रांचा झोलझाल घालून शेतकऱ्याला उल्लू बनवू नका, एवढीच माफक अपेक्षा मंडळी या ठिकाणी यांनी व्यक्त केली. मंडळी अशाच नवनवीन बातम्या आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.